नागपूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात जिनिंग मिल मालकाला 25 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सावकार परिवारासह इतर 6 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल. यशोधरा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या आरके लेआउट मध्ये 2 गट तुफान हाणामारी. हाणामारीत 4 लोक गंभीर जखमी. आणि नायलॉन मांजा बंदीवर अंमल करण्यासाठी विदर्भातील सर्व शहरात विशेष पथक गठित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात जिनिंग मिल मालकाला सावकार परिवाराद्वारे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी प्रॉपर्टी डीलर व सावकार असलेल्या परिवारातील 4 सदस्यांसहित आणखी 6 लोकांविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्त्याचं नाव बब्बू रहिमतुल्ला शेख असून ते एका जिनिंग मिलचे मालक आहेत. गोपालनगर रहिवासी प्रॉपर्टी डीलर व सावकार अनिल सीताराम गुप्ता, त्यांची पत्नी स्वाती अनिल गुप्ता, त्यांची आई अनुसया सीताराम गुप्ता, भाऊ सराफा व्यापारी हेमंत गुप्ता, फिरोज पठाण व बर्ढी येथील रहिवासी सावकार मंगेश तिडके अशी आरोपींची नावे आहेत. काही वर्षांपूर्वी बब्बू व अनिलची ओळख झाली होती. दरम्यान बब्बूला माहीत झाले की अनिल उधारीत पैसे देतो. 1 मे 2019 ते 17 ऑक्टोबर 2020 दरम्यान बब्बूला व्यापारासाठी पैशांची गरज भासली, त्यामुळे त्याने अनिल व मंगेशकडून 1.6 कोटी रुपये व्याजासहित उसने घेतले. बब्बूचं म्हणणं आहे की त्याने नंतर ते पैसे व्याजासकट परतही केले. मात्र आरोपींचं म्हणणं आहे की बब्बूकडे अजूनही व्याजाचे 1.25 कोटी रुपये बाकी आहेत. दरम्यान आरोपींनी बब्बूला फोन करून घरी बोलवले व त्याला गुंडांतर्फे बंदी बनवले. त्याची आलिशान कारही जप्त केली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. ही घटना घडल्यानंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र प्रकरण देवाणघेवाणशी निगडीत असल्यामुळे थंड बस्त्यात गेलं. त्यानंतर बब्बूने न्यायालयात धाव घेतली व बुधवारी न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध 25 कोटी रुपयांच्या खंडणीबाबत गुन्हा दाखल केला. यशोधरा नगर पोलीस ठाणा अंतर्गत येणाऱ्या आरके लेआउट मध्ये रागाने का पाहिले म्हणून 2 गटात तुफान हाणामारी झाली. यात 4 जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली. यशोधरा नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 8:30 दरम्यान प्लॉट नंबर 55 नुरी मंजिल आरके लेआउट येथील रहिवासी फिर्यादी अतहर अन्सारी उर्फ मोनू अकबर अन्सारी व त्याचा मित्र मोटरसायकलने जात होते. याच दरम्यान आरके लेआउट बिस्मिल्ला मोबाईल शॉपसमोर अन्सारीच्याच वस्तीत राहणारा आरोपी असलम आरिफ अन्सारी उभा होता. त्याने अतहरकडे रागाने पाहिले असता दोघांमध्ये वाद सुरू होऊन मारपिटीलाही सुरुवात झाली. या मारहाणीदरम्यान फिर्यादीचा मोठा भाऊ अफसर पिता अकबर अन्सारी तिथे पोहोचले व त्यांनी आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी एकमेकांना शिव्या दिल्या व प्रकरण वाढतच गेले. त्यात आरोपीचा भाऊ पिता व त्याचे काही मित्र यांनीही उडी घेतली व सगळ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत 4 लोक गंभीररीत्या जखमी झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा बंदीवर अंमल करण्यासाठी विदर्भातील सर्व शहरात विशेष पथक गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही खंडपीठाकडून देण्यात आले आहे. न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत याबाबतची जनहित याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनवाई झाली. या प्रकरणी न्यायालयीन मित्र वकील देवेंद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशांकडे सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. नायलॉन मांजावर करण्यात आलेल्या बंदीवर अंमल करण्यासाठीचा रिपोर्ट 5 जानेवारीपर्यंत दाखल करण्याचे आदेश सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने संबंधित जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. एसीबी नागपूरच्या पथकाने बुधवारी पारशिवणी येथील तथागत विद्यालय करभाडचे मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांना 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे तथागत विद्यालय कणरभड येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.
तथागत विद्यालय कणरभड हे 40% अनुदानावर चालवले जाते. या संस्थेचे सचिव भामराज मेश्राम असून त्यांनी तक्रारदार शिक्षकाला सहाय्यक शिक्षक पदावर नियमित करण्यासाठी 6,50,000 रुपयांची लाच मागितली होती. संचालक भामराज मेश्राम यांच्या पत्नी संस्थेतच मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. भामराजच्या सांगण्यावरून त्याची पत्नी शांतशीला भामराज मेश्राम हिने तक्रारदाराकडे लाचेची रक्कम मागितली आणि पैसे न दिल्यास तक्रारदाराला शाळेतील हजेरी पुस्तकावर सही करू दिली नाही. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून 50,000 रुपये अशी मागणी आरोपींनी केली. लाच न देण्याच्या इच्छेने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने तक्रारीची खातिरदारी करून गुप्तपणे सापळा रचून दोन्ही आरोपींना 50,000 रुपये दिले. बुधवारी त्यांना 50,000 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींविरुद्ध खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 8 वर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पुरी एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये लावारिसरित्या पडून असलेल्या गांजाच्या 2 बॅग ATS टीमने जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची किंमत 1,55,250 रुपये इतके सांगण्यात येत आहे. संपूर्ण देशात अंमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश लावण्याकरिता रेल्वेवर विशेषरित्या पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी ATS पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की काही लोक पुरी एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणार आहेत. रात्री 10:30 दरम्यान पुरी एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर पोहोचली असता जनरल कोचची तपासणी करत असताना ATS पथकाला एका सीटखाली 2 बॅग संशयितरित्या आढळल्या. या बॅगला उघडून पाहिले असता त्यात पोलिसांना गांजा आढळून आला. 10 kilo 350 gram वजन असलेल्या या गांजाची किंमत 1,55,250 रुपये असल्याची सांगण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या स्लीपर वेटिंग हॉलमधून 11 डिसेंबरच्या रात्री एका प्रवाशाच्या बॅगमधून लॅपटॉप चोरीला गेला होता. या प्रकरणी RPF पथकाने CCTV फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी GRP नागपूरच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर 2021 रोजी पांढुर्ण छिंदवाडा येथील रहिवासी प्रवासी मयंक राजेंद्र बांबल हे रेल्वे स्थानकावर असलेल्या RPF पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी तक्रार केली की अज्ञात आरोपींनी स्लीपरमधून त्यांच्या बॅगेतील लॅपटॉप चोरला. या तक्रारीवरून कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक सीताराम जाट यांनी तत्काळ वेटिंग हॉलमध्ये बसवलेला CCTV कॅमेरा तपासला असता एक संशयित व्यक्ती स्लीपर वेटिंग हॉलमधून बॅग उचलताना दिसला. याची माहिती तातडीने ड्युटीवर असलेल्या RPF कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मात्र खूप शोधाशोध करूनही ही संशयित व्यक्ती टीमला सापडली नाही. त्याची तक्रार GRP नागपूरमध्ये करण्यात आली होती. 15 डिसेंबर 2021 रोजी CCTV रूममध्ये तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल भूपेंद्र बथेरी यांनी सकाळी 8:02 सुमारास संशयिताला पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनच्या स्लीपर वेटिंग हॉलमध्ये पाहिले. त्यांनी तात्काळ कर्तव्यावर असलेले हवालदार अजय सिंग, हवालदार नवीन कुमार सिंग, गुणेश कुमार गौतम आणि CRB नागपूरचे मुख्य हवालदार मुकेश राठोड यांना कळवले. तत्काळ कारवाई करत पथकाने वेटिंग हॉलमध्ये जाऊन संशयित तरुणाला पकडले. नाव पत्ता विचारल्यावर त्याने आपले नाव सचिन राजेश ठाकरे, रहिवासी ओम साईनगर, भंडारा रोड, मौदा असे सांगितले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने 11 डिसेंबरच्या रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक 1 स्लीपर वेटिंग हॉल मधून लॅपटॉपची बॅग चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून ड्रायव्हिंग लायसन्स, 4 ATM कार्ड आणि कारची चावी जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला GRP नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा लबाड चोर असून त्याच्यावर यापूर्वी नागपूर, मौदा, मुंबई, सीताबर्डीसह सुमारे 15 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ विभागीय आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली RPF च्या पथकाने ही कारवाई केली. नागपूरच्या बजाज नगर पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत सायबर गुन्हेगाराने ग्राहक सेवा कर्मचारी बनून सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केली. बजाज नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बजाज नगर संकुलातील लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ राहणारे तक्रारदार अनुज संदीप पिल्लई यांनी क्रेडिट कार्डचे बिल जास्त असल्याने कस्टमर केअरला फोन केला. त्यानंतर आरोपी मोबाईल धारकाने तक्रारदाराच्या मोबाईलवर कॉल करून एक लिंक पाठवून तक्रारदाराला या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या मोबाईलवर आलेला OTP क्रमांक विचारला आणि त्यानंतर मग OTP क्रमांक सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यातून 1 लाख काढल्याचा संदेश आला. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि IT कायद्याच्या कलम 66 DC अन्वय गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.